रोज आपल्यासोबत स्वयंपाक करताना देखील गमतीशीर किस्से घडत असतात तसंच विष्णू मनोहर यांनी देखील काही गमतीशीर किस्से शेअर केले आहेत पाहुयात त्यांची एक छोटीशी झलक मला एक किस्सा आठवतो जिथे मी खूप डोकं लावलं होतं दिग्दर्शक म्हणून एकांकी घेतला एकांकीचं नाव प्रेमाला उपमान आहे त्याची कल्पना शेवटी गावातली लहान लहान मुलं आहेत त्यांच्यावर पिक्चरचा पूर्ण पगडा आहे आणि ती मुलं ना त्यांना असं वाटतं की एखादी मुलगी जर आपल्यावर खेळायला बघते कंपनी आवडते तर त्याला वाटतं की ही माझ्या प्रेमात पडले तर त्याला प्रेम समजून बसतो त्याला माहीत नसतं की ही आपल्या एकनाथ कंपनी आवडते आणि मग त्यातून ती छान एकांक घडत जाते आणि शेवटी दुसरी मुली ज्यावर जी प्रेम करणे असते हा तिच्यावर खेळत नाही मग ती जाऊन जीव देते वगैरे वगैरे तिला वाचवतात पण नंतर शेवटी असे इमोशनल प्रसंग आणि सगळी मुलं ढसाढसा रडतात बरोबर म्हटलं आता हा सीन अंगावर येण्यासाठी ती मुलं रडली पाहिजेत तर मी त्यांना एक आयडिया सांगितली तो सीन आला आणि मुलं ढसाढसा रडायला लागली पडदा पडला मी स्टेजवर गेलो आता म्हटलं मुलं येतील मग मिठ्या मध्ये मस्त झाली दहा मिनटं झाली पडदा पडून दुसऱ्या लोक आले तरी आपले रडत आहेत मला कळ ना काय प्रकार आहे काय प्रकार आहे नंतर मला कळलं काय झालं ते काय झालं त्यांनी रडावं म्हणून मी एक आयडिया केली होती बाम असतो ना आपला बाम तो बाम मी असं विंगेला लावून ठेवला होता म्हटलं ह्या शिमला हाताला घ्यायचा एंट्री करायची आणि त्या क्षणी जिथे रडायचं तिथे फक्त सद असं पटकन हात लावायचा त्या मुलांनी काय केलं असं भसा भसा बाम घेतला आणि अक्षरशः डोळ्यात चोळला आणि नंतर ते पाणी थांबायचं नाव ढसा ढसा हडतायत ढसा ढासार त्याच्यानंतर मी असे प्रयोग करणं बंद केलं आणि एकांब्रात आली ना अच्छा एवढं ढसा ढसा हळल्याचे तर माझा पहिला अनुभव राज्य नाट्याचा तो मी तुम्हाला सांगतो मीच प्रमुख भूमिकेत मिस दिग्दर्शक मिस म्युझिक ठेवणार असं वगैरे ते सगळं होतं म्हणजे सगळा फोकस माझ्याकडे कसा करता येईल हे तेव्हापासून त्याच्यामुळे अशाच पद्धतीचं एक नाटक आम्ही लिहून घेतलं बरं त्याच्यामध्ये सरपंच तो मी hmm. जो विलन आहे बर मी एंट्री घेतली दरवाजा उघडून असा आलो स्टान्स घेतला आणि जो स्पॉट होता ना तो स्पॉट तिकडे फुटला ठाप करून त्या आवाजाने आम्ही आम्ही तर दचकलो की डेड बॉडी झोपली होती ते तो पण म्हटलं चल पुढे जाऊया म्हणून मी माझं वाक्य घेतलं uh. मला पाहिल्यावर धरणीला बी जिथं कंप फुटतो तेव्हा माझी मिशी इथे होते <laughs> म्हटलं आता मिशी तर चिटकवायला पाहिजे काय करणार नाटक तू पुढे जायचंय म्हणून मी आपण एक म्हणतो ना आपण तिथे मिशी अशी चिटकवली कंप्लीट आणि मला माहिती नाही मला काहीतरी शिंका आली म्हणून मी ना ते हा 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 असं शिंकलो मी तर मला कळे ना की लॉनेस म्हणता का लाफ्टर येतोय मला काही कळेच नान होता तो माझ्याकडे बघून काय म्हणून मी खाली तर मिशी माझ्या चिकटली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका